आगे रहते तो पीछे रहते, आगे पीछे ही रहेगा, मेरे हिसाब से पीछे रहेगा। काही कुटुंबीय हे त्या जे पार्थिव ट्रकवर ठेवण्यात आले तिकडे आहेत, तर काही कुटुंबीय मागच्या वाहनाने देखील रवाना होत आहेत। या अत्यंत शोकाकुल क्षणी सगळे मंगेशकर कुटुंबीय एकत्र आपण या वाहनावर बघतोय, जिकडे लता दीदींचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे, आणि त्याचवेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी देखील मागच्या गाडीने रवाना होताना आपण बघितल्या। प्रभुकुंज या निवासस्थानी अर्थातच उषाताई, पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता दीदी यांचं वास्तव्य असायचं, एकत्र होती ही सगळी मंडळी, आणि अर्थातच नातं देखील तितकंच घट्ट होतं आहे की म्हणा। आणि अत्यंत कठीण अशा क्षणी ही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। हा फुलांनी सजवलेला रथ आता इकडून रवाना होतोय, ज्यावर हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। आशा भोसले, उषा मंगेशकर, त्यानंतर अन्य कुटुंबीय देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, आणि काही कुटुंबीय वाहनांनी रवाना झाले, जसं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर या देखील रवाना होताना पाहायला मिळाल्या। हे पार्थिव आता शिवाजी पार्ककडे रवाना करण्यात येत आहे, काही मिनिटांमध्ये ते शिवाजी पार्कमध्ये पोहोचेल, आणि तिकडे देखील अनेक दिग्गज मंडळी त्यासोबतच जनसामान्य लता दीदींचं अखेरचं दर्शन घेतील। तेव्हा पेडर रोड करून हे पार्थिव रवाना होईल, आणि हाजी अली मार्गे ते शिवाजी पार्कला पोहोचेल, वरळी, त्यानंतर पुढे सिद्धिविनायक मंदिर असा प्रवास करत हे पार्थिव पुढे पोहोचेल ते शिवाजी पार्कवर। हा पेडर रोडचा टर्न आहे, जिकडे आता हे पार्थिव उजवीकडे वळेल, हाजी अली सर्कलला येऊन मग ते हाजी अली समुद्र किनारा पार करत पुढे जाईल वरळीच्या दिशेने। वरळीहून ते पार्थिव पुढे जाईल शिवाजी पार्ककडे, ग्लॅक्सो प्रभादेवी असा टप्पा पार करत हे पार्थिव शिवाजी पार्ककडे पोहोचणार आहे। या प्रवासात देखील असंख्य मंडळी लता दीदींचं दर्शन घेतील, जसजसं त्यांना कळेल की हे पार्थिव आपल्या जवळ पोहोचत आहे, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या घरातला माणूस गेल्याची भावना आहे, आणि त्या आपल्या घरातल्या माणसाला पाहण्यासाठी, त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी ही मंडळी नक्कीच तिकडे पोहोचतील। या पार्थिवाचा प्रभुकुंजकडून सुरू झालेला प्रवास आता शिवाजी पार्ककडे सुरू झालेला आहे। पेडर रोडचा हा परिसर, महालक्ष्मी सिग्नलला आता हे पार्थिव पोहोचलेलं आहे, आता हे उजवीकडे वळेल। दरम्यान इकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाले। पार्थिव आता उजव्या बाजूला सिग्नलच्या दिशेने जाताना आपल्याला दिसते। बैजनाथ मंगेशकर हे देखील पार्थिवासोबत आहेत, त्याशी असलेलं त्यांचं एक वेगळं नातं। बैजनाथ मंगेशकर यांचा नुकताच एक अल्बमही प्रसारित झालेला होता। आता हे पार्थिव हाजी अलीच्या दिशेने आपल्याला प्रस्थान करताना दिसते। मोठी गर्दी आहे रस्त्यावर, साहजिक आहे, कारण आपल्या मनातला आपला सुखदुःखांमध्ये सोबत करणारा हा आवाज लता मंगेशकर यांचा आवाज, आणि त्या लता दीदी आपल्याला सोडून जात आहेत, त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे पेडर रोड परिसरातनं।
धीम्या गतीने सध्या हे पार्थिव पुढे सरकते, कारण अर्थातच रस्त्यामध्ये मोठी गर्दी आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर आहेच, याशिवाय जनसामान्य देखील मोठ्या प्रमाणामध्ये इकडे आपल्याला बघायला मिळतात. रस्त्यांवर लता दिदींना वंदन करण्यासाठी, त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी. हाजी अलीपासून वरळी, त्यानंतर प्रभादेवी, पुढे शिवाजी पार्क असा या पार्थिवाचा प्रवास असेल आणि तिकडे काही काळासाठी ते ठेवण्यात येईल, मग त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तैनात आहेत, या पार्थिवासोबत आहेत. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रभुकुंज परिसरात गार्ड ऑफ ऑनर देखील लता दिदींना देण्यात आला आणि त्यानंतर हे पार्थिव रवाना झाले. एक प्रचंड मोठी कारकीर्द, ज्यामध्ये खेमचंद प्रकाश यांच्यापासून ते अगदी AR रहमान आणि अन्य तरुण संगीतकारांपर्यंत लता दिदींनी त्यांच्यासोबत गाणी केलेली होती. त्यासोबतच मधुबालापासून ते ग्रेसी सिंगपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आवाज दिला होता. असं नाव म्हणजे लता मंगेशकर. अनेक भाषांमध्ये अनेक भावछटांची गाणी सादर करणाऱ्या लता मंगेशकर, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार अशा सगळ्या पुरस्कारांनी सन्मानित लता मंगेशकर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.